एक्झाम्पल देतो तुम्हाला, जर आपण 15 वर्षापूर्वीचा विचार केला, नंदुरबार मध्ये किती एसी असतील? 100 पण नसतील 15 वर्षापूर्वी. एअर कंडिशनर जे म्हणतो घरात जे लावतो आपण, 15-20 वर्षापूर्वी 100 पण नसतील. पण आज जर ती संख्या बघितली 500 वरती तर निश्चितच असेल, बरोबर. मग हे मी तुम्हाला का सांगतोय उदाहरण, कारण 15 वर्षापूर्वी एसीचं मेकॅनिक होणं किंवा त्याचं रिपेरिंगचं काम करणं किंवा त्याच्यासाठी एक बॅकएंड सर्व्हिस देणं हा व्यवसाय म्हणून कोणाला पचला असता का? 100 एसीचं कधी काम निघणार आणि कधी त्याच्यातून रोजगार निर्माण होणार? आज ती ऑपॉर्च्युनिटी आहे. नंदुरबार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वृक्षारोपण व परीक्षणार्थींच्या व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा UPSC मार्फत निवड झालेले उपवनरक्षक अधिकारी गजेंद्र हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं आहे. यावेळी संस्थेत वृक्षारोपणासह व्याख्यान झालं. या प्रसंगी मोठ्या संख्येनं विद्यार्थी उपस्थित झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे प्राचार्य काबडकर, गटनिर्देशक महामुनी साहेब पगारे पाटील, तसेच संस्थेतील निदेशक चौरे AJ पाटील, भालेराव वाघ मराठे व सर्व तासिका निदेशक यांचं सहकार्य लाभलं आहे, बरोबर. म्हणून येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये तुम्हाला असे काय काय ऑपॉर्च्युनिटीज येऊ शकतात त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे. MMV चा ट्रेड आहे आपल्याकडे, बरोबर. तर MMV च्या ट्रेडमध्ये थोडंसं डायव्हर्सिफिकेशन, म्हणजे ज्याला मोटर मेकॅनिकचं पण येतं चांगलं, काही ना त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलमध्ये पण इंटरेस्ट असतो, बरोबर. तर आजकाल बॅटरी ऑपरेटेड व्हेकलचं फार येत आहे. येणाऱ्या 15-20 वर्षात जसं आपला तो मोठा पिक्चर ट्यूबवाला TV आउटडेट झाला, इलेक्ट्रॉनिक्स पण आहे ना ग्रेड आपल्याकडे, म्हणजे आता पिक्चर ट्यूबचे TV लोक फक्त भंगारमध्ये विकतात, खूप कमी लोक असतात जे त्याला रिपेअर करायच्या याच्यामध्ये स्वतःची एनर्जी घालवतात. कारण LED TV रिपेअर करायला सोपं आहे, काम करायला सोपं आहे, जागा कमी घेतो. म्हणजे वेळेनुसार जे आपले व्यवसाय आणि वस्तूंचा वापर बदलतो त्याचा विचार तुम्ही मनात ठेवून तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्यात काय बदल आणले पाहिजे त्याचा विचार करा. मी म्हणून म्हणतोय की तुम्ही 5-10 वर्षानंतर स्वतःला कुठे बघणार आहात ते आत्ताच मनाशी गाठ बांधा. ज्यांना MPSC UPSC करायचे, मला सांगण्यात आलं की तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी जे आहेत ते ग्रॅज्युएट पण आहेत, ती चांगली गोष्ट आहे. आणि ITI मधून तुम्हाला जर तुमची बेसिक जॉब सिक्युरिटी मिळाली तर माझं तर मत आहे की तुम्ही त्याच्यातून भरपूर मेहनत करून UPSC MPSC सारख्या परीक्षा तुम्ही पण क्रॅक करू शकता. असं काही वेगळं नसतं की UPSC MPSC करणाऱ्यांसाठी तुम्हाला प्रश्न असेल की नेमकं काय विचारतात UPSC मध्ये. हा प्रश्न किती लोकांना आहे, हात वर करा, की नेमकं काय विचारलं जातं UPSC MPSC मध्ये? कोणालाच नाही हा प्रश्न, सगळ्यांना माहिती आहे. हात वर एकाचाही दिसत नाहीये. अरे वा, त्याने कमीत कमी करेज दाखवलं. वा वा, व्हेरी गुड.